नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. आपणाला रोज रोज आमटी भात किंवा वरण भात खाऊन सारखा कंटाळा आलेला असतो, त्यावेळेला हा एक पर्याय म्हणून वेगळा भाताचा प्रकार आपण बघणार आहोत. त्याचं नाव आहे चित्रान्ना. ॲक्च्युअली चित्रान्ना हे दक्षिणेकडील पदार्थ आहे आणि तो तिकडच्या देवांना नैवेद्य म्हणून करतात. तोच आज आपण बघूया. त्यासाठी आपणाला लागणार आहे हा एक वाटीचा मोकळा भात करून शिजवून घेतलेला आहे, फोडणीसाठी तेल आहे, मोहरी आहे, जिरं आहे, हिंग, हळद. त्याच्यात घालण्यासाठी ही चणा डाळ आहे. चणा डाळ म्हणजे मी इथे फुलवलेलं डाळ घेतलं आहे. तुम्ही कच्ची चणा डाळ घेतली तरी पण चालेल. कच्चे शेंगदाणे आहे, कढीपत्ता आहे, सुक्या लाल दोन मिरच्या आहेत चिरून घेतलेल्या, ओला नारळ म्हणजे खोबरं आहे, मीठ आहे आणि त्यातला मेन पदार्थ म्हणजे थोडासा लिंबाचा रस आहे आणि आत्ता आपल्याकडे कैरी आहे म्हणून थोडीशी कैरी घेतलेली आहे. आता आपण चित्रान्नाला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवर हे भांडं गरम करत ठेवलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, जास्त तेलकट नसतो तो भात. आता आपलं हे तेल तापलं आहे, त्यामध्ये थोडी मोहरी टाकली, ती छान फुलू द्यावी. थोडं जिरं टाकलेलं आहे. मग आपण त्याच्यात हा कढीपत्ता भरपूरसा टाकलाय, हिंग टाकायचा, त्याच्यावर हे आपण डाळ टाकूया, लाल सुक्या मिरच्या टाकल्यात, शेंगदाणे टाकले आणि हे चांगलं असं परतून घेऊया. त्याच्यावर आपण हळद टाकायची, नारळ घेतलाय हा टाकला. हे छान असं मिक्स करून घेऊया हे मसाले. आता ह्यामध्ये आपल्याला जर हवं असेल तर कोणी लाल तिखट पण थोडं चमच्यावर घालू शकतो. ते आपल्याला कितपत तिखट पाहिजे त्याच्यावर आपण ठरवायचं. आता ह्याच्यात आपण आपला करून घेतलेला भात आहे हा मिक्स करूया. तर या स्टेपला आपण ह्याच्यातून कैरी घालून घ्यायची, छान मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण मीठ घालूया चवीनुसार, छान असं मसाला त्याला सगळीकडे लागेल असा परतून घेऊया. आता हे चित्रांना तयार आहे. गॅस बंद करूया. थोडी पाहिजे तर ज्याला पाहिजे असेल त्याने माफ काढून घ्यावी, पण तशी काही गरज नाही त्याला. आता गॅस बंद करूया आणि मग वरून लिंबाचा रस मिक्स करूया. उप्पाच्या नैवेद्यासाठीचं म्हणूनही चित्रांना किंवा आता ह्या उन्हाळ्यात एक सौम्य असा भाताचा प्रकार आपला रेडी आहे. सर्व करूया. आता आपलं हे चित्रान्न तयार आहे. त्याच्यावर भरपूर सारी आपण कोथिंबीर घालू शकतो. मी इथे घातली नाहीये पण तुम्ही सर्व करताना कोथिंबीर घाला म्हणजे जास्त मजा येईल.